हॅलो, हाय, नमस्कार. आजच्या लाईव्ह सेशन मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मी जुई चितळे आणि चिकू पिकू साठी मी गोष्टी लिहिते, ऍक्टिव्हिटीज देते, कधी कधी चित्र काढते, त्यामुळे चिकू पिकू मॅगझिन मधनं आपली ओळख आहेच. आज आहे 10 फेब्रुवारी, हे चिकू पिकू साठी एकदम स्पेशल दिवस. का तुम्हाला माहितीच आहे ना, आज आहे चिकू पिकूचा वाढदिवस. आणि आज 2 वर्ष पूर्ण झाली. चिकू पिकू मॅगझिन जेव्हापासून सुरू केलं त्याला आज 2 वर्ष झाली. सलग आपण दर महिन्याला एक एक नवीन अंक काढतो आणि तुम्ही सगळी छोटी मुलं इतक्या आनंदाने ते त्या सगळ्या गोष्टी वाचता, गाणी म्हणता, ऍक्टिव्हिटीज करता आणि आम्हाला त्याचे फोटो व्हिडिओ पाठवता, ते सगळं बघून आम्हाला खूप छान वाटतं. आणि मग अजून आपण काय देऊ शकतो मुलांना असा आम्ही नेहमी विचार करत असतो. तर चिकू पिकू मॅगझिनचे अंक सोडून अजून एक स्पेशल काहीतरी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो, त्याच्यासाठीच आहे हा आजचा लाईव्ह व्हिडिओ. हे आहे चिकू पिकूचं नवीन प्रॉडक्ट, ऍक्टिव्हिटी बुक. तर ऍक्टिव्हिटी बुक काय आहे हे तर मी सांगणारच आहे, पण ते का आहे, कशासाठी आम्ही ते केलंय हे पण सांगते. सगळ्या लहान मुलांना काहीतरी हाताने काम करायला, वस्तू करायला, चिकट काम करायला खूप आवडतं. आणि मध्ये लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळी मुलं घरी होती तेव्हा सगळे पालक काही ना काहीतरी शोधतच होते की आता ह्यांना कसं गुंतवून ठेवायचं. आणि नुसतंच काहीतरी करायचं नाही, काहीतरी छान फ्रुटफुल त्यातनं निघालं पाहिजे किंवा त्यांना नवीन एखादा छंद लागला पाहिजे, कशाची तरी आवड निर्माण झाली पाहिजे किंवा डोक्याला चालना मिळाली पाहिजे, असे अनेक विचार पालकांच्या मनात नेहमी असतात. तर तेव्हा आम्ही सुद्धा लहान मुलांबरोबर, म्हणजे माझ्या छोट्या मुलीबरोबर किंवा मृता तिच्याबरोबर, अशा काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटीज करायचो. आणि त्यातनंच या पुस्तकाची कल्पना पुढे आली. ह्या ऍक्टिव्हिटी बुकमध्ये 16 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज आहेत आणि चित्र किंवा कोलाज तयार करायचे. तर आपण बघूया उघडून कसं आहे पुस्तक. हे आहे ऍक्टिव्हिटी बुक. ह्याच्या आतमध्ये आम्ही प्रत्येक पानावर एक एक ऍक्टिव्हिटी आणि ती करून सुद्धा दाखवली बरं का. आणि नुसतंच पुस्तक नाहीये, तर हे सगळं करण्यासाठी जे काय सामान लागणार आहे त्याचं किट सुद्धा आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर काय काय आहे ह्याच्यात, लहान मुलांना जी आपण जे 5 सेन्सेस म्हणतो ना, की वास आणि दिसतं आणि त्याच्यातला एक महत्वाचा म्हणजे स्पर्श, तर वेगवेगळ्या टेक्स्चर्स आणि मटेरियल्सचा स्पर्श कसा असतो, कुठली कुठली वेगवेगळी मटेरियल्स असतात, हे लहान मुलांना कळावं म्हणून आम्ही ह्याच्यात खूप वेगवेगळ्या गोष्टी ह्याच्यात इन्क्लूड केलेल्या आहेत. म्हणजे आपण हे काढूनच बघूया. हां, काय काय आहे, काय काय चित्तवून चित्र तयार करायची आहे. तर कागद आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, कापूस, लोकर, रांगोळी किंवा वाळू, पोत्याचा तुकडा, बटन, आईस्क्रीम स्टिक्स, टिकल्या, असं बरंच काय काय सामान आहे. आम्ही ह्याच्यात बरंच काही दिलंच आहे आणि थोडं सामान मुलांनी स्वतः गोळा करावं अशा सुद्धा आहेत बरं का ऍक्टिव्हिटीज. जी मुलं छोटी आहेत अजून, ज्यांना सगळं आपापलं करता येणार नाही, कात्री नीट वापरता येत नाही किंवा फेविकॉल सांडून गोंधळ होतो, तर अशी मुलं आई बाबा, आजी आजोबा यांच्याबरोबर मिळून ह्या ऍक्टिव्हिटीज करू शकतो. आणि थोडी मोठी मुलं आहेत, 6-7 वर्षाची मुलं इंडिपेंडेंटली हे करू शकतील आणि त्यांनी स्वतः सगळं चित्र पूर्ण केल्यामुळे त्यांना जास्तच आनंद होईल. आता ह्याच्यात आम्ही काय केलंय, इथे दिसत असेल तर ही आहे मिकू आणि तिला छानपैकी कपडे बनवून द्या अशी ही ऍक्टिव्हिटी. तर तुमचा घरातला जुना कुठलाही कपडा घ्या, लहान मुलांचे छोटे झालेले कपडे आपण देतो ना, तर त्याचा एखादा तुकडा कापून छोटे छोटे तुकडे इथे चिकटवून मस्त केलेत कपडे तयार आणि बाकीचं चित्र रंगवायला दिलं. पण हे फक्त सॅम्पल आहे बरं का, तुम्ही अगदी अशीच्या अशी कॉपी करूनच इथे चित्र तयार करा असं मुळीच नाही. हे आम्ही एक करून दाखवलंय, पण तुम्ही कसे कपडे द्याल, अजून कशा प्रकारे सजवाल, वेगळे वेगळे रंग वापरा, वेगळं वेगळं कापड वापरा, त्यामुळे अगदी कॉपीच करा असं काही नाही. हे जस्ट एक सॅम्पल आहे, मुलांना त्यांच्या आवडीप्रमाणे जे हवं ते सामान वापरू दे आणि हवी तशी रंगसंगती करू दे. त्यांना त्याची मोकळी थोडी द्या आणि हे करताना पसारा होईल, गोष्टी सांडतील, पण तो पण त्यांच्या
शिकण्याचा एक भाग असेल. इथे कसं कागदाचे तुकडे करून कोलाज काम केलंय आणि चिकू बनवलाय. ह्याचा कागद आम्ही दिलेलाच आहे, पण कोणाला असं वाटलं की नाही मला काळ्या रंगाचा चिकू करायचा, तर करू देत ना, काही हरकत नाही. आता आपण थोडक्यात अगदी एखादी छोटीशी ऍक्टिव्हिटी करून बघायची का. हा बघा, त्यातनं पोत्याचा तुकडा मी काढते आणि इथे दाखवली आहे बागुल बुवाची पिशवी आणि हा एक गोंडपाटाचा तुकडा. आम्ही हा किट बरोबर दिलेलाच आहे. ह्याच्यात काय करावं लागेल, तर थोडस माप घेऊन कदाचित हे थोडं कापावं लागेल आणि नंतर फेविकॉलनी चिकटवावं लागेल. थोडक्यात करून बघूया आपण. अगदी छोट्या मुलांना कापण्याचं काम कदाचित जमणार नाही, त्याच्यात आई बाबा आजी आजोबा यांनी मदत केली तर हरकत नाही. आता ह्या पोत्याचं कसं टेक्स्चर एकदम रफ असतं, काही मुलांनाच नसेल की असं काही अशा प्रकारचं ही जाड एखादं कापड असतं, याला पोतं म्हणतात. सध्या नाही तर सगळे प्लास्टिकचीच वापरतात ना पोती, तर त्यांना हा कधीच फील सुद्धा घेऊ देत. आपण हा पोत्याचा तुकडा इकडे चिकटवून टाकू. आणि त्याच्यानंतर नुसतंच चिकटवायचं नाही आहे, तर ही पिशवी छानपैकी सजवून सुद्धा टाकायची. ही आहे बागुलबुवाची पिशवी, पण इतकी साधीच ठेवून चालणार नाही ना. इथे आम्ही आपलं थोडस काहीतरी पेंटिंग करून दाखवलंय, पण मुलांना हवी तशी ती सजवू दे, बागुलबुवाला सुद्धा रंगवू दे आणि मस्तपैकी चित्र तयार करू दे. तर तुम्ही सुद्धा अशा सगळ्या ऍक्टिव्हिटीज सगळ्या ऍक्टिव्हिटीज ह्यातल्या करून बघा आणि छोट्या मुलांना गिफ्ट द्यायला सुद्धा हा एक मस्त ऑप्शन आहे. ह्याच्यात मुलं खूप रमतात. आम्ही आता अशीच वर्षभर अजून सुद्धा नवीन नवीन प्रॉडक्ट्स आणू आणि अजून अजून गमती जमती आणत राहू असं यावर्षी आम्ही ठरवलंय. असंच आम्हाला भरभरून प्रेम देत राहा. चलो भेटू नेक्स्ट टाइम.